रिसोड तालुक्यातील मोठे गावच्या गजानन देशमुख यांच्या शेतातील घराला आग लागून पेरणीसाठी ठेवलेल्या हळदीच्या बेण्यांसह खतही जळाल्याने शेतकऱ्याचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. या आगीमुळे त्यांच्या समोर खरीपाच्या पेरणीचे संकट उभे राहिले. खरीपाचा हंगाम तोंडावर येऊन ठेपल्याने शेतकरी शेती मशागतीच्या कामामध्ये व्यस्त आहे. मोठे गाव येथील शेतकरी गजानन देशमुख यांच्यासह त्यांच्या दोन भावांची एकत्र शेती आहे. या शेतामध्ये घर असून त्या घरामध्ये हळदीचे 70 क्विंटल बेणं ठेवलं होतं आणि त्यास लागणारं खत देखील ठेवलं होतं. हे सगळं शेतातील घराला आग लागल्याने जळून गेलंय. खरीपाच्या पेरणीचे मोठे संकट आता त्यांच्या समोर उभं राहिलंय. माझं नाव शाधू गजाननराव देशमुख. आमचं लय मोठं नुकसान झालं. ड्रीप होती, हळदीचं बेणं होतं, हे सर्व जळून हे झालं. आता आम्ही काय करायचं? मुलीचं लग्न झालं आमच्या, आमच्याजवळ पैसा नाही. आता सगळी तयारी लागलो, हे होऊन बसलं. किती नुकसान झालं? 2-3 लाखाचं नुकसान झालं. ड्रीप जळाली, पाईप जळाले, सगळं जळालं. सगळं सामान होतं शेतात, घर होतं. तर किती शेती तुमची? सगळी आमच्या इथं 7 एकर. हळद लावायची तयारी, शेतीची पूर्ण आम्ही मशागत करून तयार झालेलं होतं, खत बीत टाकून. आणि नेमकंच आम्ही सकाळी आलो तर हळद लावायची तर पाहिलं तर हे म्हणजे सगळं जळालेलं दिसलं. कशाने जळून गेलं याचा काही मिळणं आहे माझ्या. पण आता आमचं 70 क्विंटल बेणं गेलं, 15 क्विंटल हळद गेली, ड्रीप गेली 4 एकरातली, तिथलं ते सर डोन गेले, केबल गेला 1500 फूट, कांदे जळाले, ड्रीप गेली 4 एकरातली. आणि आता उघड्यावर येऊन पडला खेळ आमचा सगळा. टाटर गिटर काहीच नाही राहिलं. जे कांदे गिंदे होते ते सर्व खाक झालं. पीओशी पाईप होते ते पण जळाले. आता आमच्याकडे कोणतंच साधन नाही राहिलं. आता काय करायचं आम्हाला समजून नाही राहिलं. सगळं उघड्यावर आलं, कारण काहीच नाही वाचत, काहीच नाही उरलं आम्हाला. 3-1 लाख रुपये जवळपास आमची नुकसान झाली. कारण आता बेणं जरी घ्यायचं म्हणलं तर बेणं भेटत नाही. आता एवढं बेणं कुठून घेणार, कुठं भेटणार आपल्याला? आणि काय भाव आहे बेण्याचे? भेटू शकत नाही एवढं बेणं. आमचे जे ट्रॅक्टरने घर बेर पालडे हे सुद्धा चक गेलं कामातून. आता काहीच नाही आमच्याकडे साधन राहिलं. जसं कुठून हळदीचं लागवड करायची, कसं करायचं, सर्व हे झालं.